खालापूर टोल नाका येथे खालापूर पोलिसांनी अवैध सोने वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. या इसमाकडे 1 किलो 471 ग्रॅम अवैध सोने आढळले आहे. 44 लाख किमतीच्या या सोन्यासह पोलिसांनी इसमाला ताब्यात घेतला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना एका ट्रॅव्हल्स बस मधून सोन्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी रात्री खालापूर टोल नाका येथे नाकाबंदी केली. पहाटेच्या सुमारास माहिती प्राप्त झालेली ट्रॅव्हल मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाका येथे आली. गाडीमधील प्रवाशांची तपासणी केली असता 75 वर्षीय इसमाकडे 1 किलो 471 ग्रॅम इतक्या वजनाचे 44 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले. इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदरची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. काय नक्की विषय आहे, कशा संदर्भात आज आपण आम्हा सर्वांना बोलवले, त्या संदर्भात पहिल्यांदा आपण बोलू. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अवैध दारू, अवैध शस्त्रे यांची वाहतूक होणार नाही किंवा अवैध दारूची निर्मिती होणार नाही. तसेच कुठल्याही प्रकारे पैसे वाटप किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी घडू नयेत अशा पोलीस अधीक्षक माननीय अनिल पारस्कर सर, माननीय सचिन मुंजाळ सर, अपर पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलिसांच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारे कारवाई सुरू आहे. आमच्या हद्दीमध्ये आम्ही नाकाबंदी, फिक्स्ड पॉईंट्स, कोम्बिंग ऑपरेशन्स अशा प्रकारे गुन्हेगारी कारवायांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, त्यांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मागील काही काळापासून गावठी दारूच्या हातभट्ट्यांचा पूर्णपणे नाश करण्यात जवळपास यश आलेलं आहे. मागील आठवड्यात सुद्धा 2 ठिकाणी रेड्स करून हातभट्ट्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. काल रात्री मला माझ्या जुन्या नेमणुकीच्या ठिकाणावरनं एक इन्फॉर्मेशन खबर मिळाली होती खबऱ्याकडनं की एक ट्रॅव्हल्स बसमधून सोन्याची अवैध वाहतूक होणार आहे. त्यानुसार रात्रगस्तीवरचे आमचे एपीएस शेलार आणि टीमला मी तिथं सूचना देऊन नाकाबंदी करायला पाठवलेलं होतं. रात्रभर लोकांनी आमच्या नाकाबंदी करून संयमानं प्रत्येक गाडीची तपासणी सुरू ठेवली होती. आम्हाला जी टार्गेट बस होती, जे ज्या बसचा क्रमांक मिळालेला होता, ती बस साधारण पहाटेच्या सुमारास तिथं आली. त्या बसला इंटरसेप्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॅसेंजरकडे बारकाईनं चौकशी आणि विचारपूस करण्यात आली.